सैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव आणि पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलाय. यावेळी बोलताना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप म्हणाले की जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याचा मला सार्थ अभिमान आहे. विद्यालय विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आहे. जिजामाता विद्यालयाने संस्थेचं नाव असंच उज्ज्वल करावं. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांना अभिप्रीत असणारी शाळा विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जेजुरी आणि परिसरात उत्तम पद्धतीचे गुणवत्तेचे शैक्षणिक काम सुरू आहे. विद्यालयाने अनेक इंजिनियर, डॉक्टर, वकील, सैन्यदलात विविध अधिकारी घडवल्याचं अभिमान आहे. जिजामाता विद्यालयामुळे पुणे जिल्ह्यात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवडी आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढलाय. त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष आनंदिकाकी जगताप सर्व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने अभिनंदन करत आहोत. यावेळी नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती महादेव टिळेकर, पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमट, पुरंदर नागरी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, व्यवस्थापक सतीश शिंदे, अजिंक्य देशमुख, पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भैया महाजन, संत सोपानकाका बँकेचे संचालक दिलीप बडदे, पुरंदर मिल्कचे संचालक अण्णा कामते, देविदास नाझीरकर उपस्थित होते. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे, जेजुरी. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.